सध्या शाळा बंद असल्या तरी शिक्षणात खंड पडू नये त्यासाठी शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाची ज्योत कायम तेवत ठेवली पाहिजे असं प्रतिपादन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉक्टर सुरेश माने यांनी केलं कोल्हापुरातील शिक्षक फाउंडेशनच्या वतीनं खाजगी प्राथमिक शाळांतील शिक्षकांसाठी आयोजित व्हिडिओ निर्मिती कार्यशाळेच्या दुसऱ्या बॅचच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कोल्हापुरातील शिक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोरे यांच्या पुढाकारानं खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांसाठी व्हिडिओ निर्मितीची कार्यशाळा घेण्यात येते या कार्यशाळेच्या दुसऱ्या बॅचचं उद्घाटन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉक्टर सुरेश माने यांच्या हस्ते करण्यात आलं राजेंद्र कोरे यांनी या कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे त्यामुळे हा उपक्रम शिक्षकांसाठी महत्वाचा आहे असं डॉक्टर सुरेश माने यांनी सांगितलं तर शिक्षकांच्या या प्रशिक्षणाचा लाभ विद्यार्थ्यांना निश्चित होईल असं मत कोल्हापूर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या अधिविका डॉक्टर व्ही जी कोकरे यांनी व्यक्त केलं या प्रशिक्षणासाठी पंचवीस शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या सोशल डिस्टन्स राखून हे प्रशिक्षण घेण्यात आलं या प्रशिक्षणाची तिसरी बॅच तेरा आणि चौदा जुलैला सकाळी अकरा ते एक या वेळेत एम एल जी हायस्कूलमध्ये होणार आहे कार्यशाळेवेळी पीडी वांद्रे प्रकाश सुतार यांच्यासह शिक्षक उपस्थित होते